आपल्यासोबत आहे बडनेरा मतदारसंघातून जे निवडणूक लढत आहे, बडनेरामधून ज्यांना शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची उमेदवारी मिळालेली आहे असे सौ प्रीती श्रीमती प्रीतीताई बड आणि प्रीतीताई बड हे बडनेरा मतदारसंघातून त्यांची प्रचाराची धुरा त्यांनी सांभाळली आहे. खूप चांगला प्रतिसाद बडनेरा मतदारसंघातून त्यांना मिळत आहे. एकूणच ताई हा प्रवास जिथून आपण सुरू केला आज कशा प्रकारे आपण मतदारांकडे जात आहे आणि प्रतिसाद कसा आहे? सर्वात प्रथम तर सिटी न्यूज चॅनलला नमस्कार. आणि प्रीती बंड म्हटल्यापेक्षा मला असं वाटतं की संजय बंड. प्रतिसाद तर मला फार चांगला मिळत आहे, कारण मी उभी नाही, पूर्ण जनता उभी आहे. आणि जेव्हा जनतेकडनं कौल असतो तेव्हा प्रतिसाद काय असतो तुम्ही तुम्हाला कदा माहीत असेल, आणि तोच प्रतिसाद मला मिळतो आहे. अगदी भरभरून मिळत आहे, प्रत्येक ठिकाणी मिळत आहे, ग्रामीण असो की शहरी भाग असो, प्रत्येक ठिकाणी उत्साह अगदी उत्साह असतो सगळ्यांमध्ये. प्रेमाची लोकं आहे, आत्मीयतेची लोकं आहे, असा हा भरपूर मला प्रतिसाद मिळतो. एकूणच ताई ज्या प्रकारे संजयभाऊ बण यांनी जे मतदारसंघामध्ये काम केलेले आहे, त्यांचं जे एक जनता त्यांच्यासोबत जुळलेली होती, एक आम कार्यकर्ता आम शिवसैनिक त्यांच्या पाठीशी होता, आज खंबीरपणे सर्व शिवसैनिक आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आपल्यासोबत कसं काय प्रचार करतात? सगळे अगदी खंबीरपणे माझ्या पाठीशी होते. शिवसेनेचे कार्यकर्ते असो, भाजप रिपाईचे कार्यकर्ते असो, अगदी सगळे भाजप शिवसेना रिपाई सगळे कार्यकर्ते, सामान्य लोकांचे कार्यकर्ते नाही, सामान्य माणूस जो आहे, माझी फॅमिली म्हणा, माझे परिवार म्हणा, माझे मैत्रिणी म्हणा, अगदी सगळे मी सांगू नाही शकत, प्रत्येकजण अगदी माझ्या पाठीशी खंबीरपणे येतात. एकूणच ताई या मतदारसंघामध्ये मागील 10 वर्षामध्ये जे आमदार होते यांनी काय विकास निघाला, आपल्याला काय वाटते की काय विकास नाही झाला? आता त्यांनी काय केलं काय नाही केलं याच्यापेक्षा मी काय करेन मला असं हा प्रश्न तुम्ही विचारायला. काय म्हणजे काय व्हायला पाहिजे, 10 वर्षात काय झालं की नाही झालं, विकास झाला की नाही झाला, हा प्रश्न आहे माझा. विकासाच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर अमरावती आणि बडनेरा जर आपण बघितलं तर त्यात खूप फरक जाणवतो. 10 किलोमीटरचं अंतर 100 किलोमीटरसारखं असल्यासारखं वाटतं. काही भागात खूप जास्त समस्या आहे, मूलभूत समस्या जसं रोड, नाल्या, ड्रेनेज, ह्या खरोखर समस्या आहेत. आणि बाकी डेव्हलपमेंटच्या हिशोबाने तुम्ही डेव्हलपमेंट म्हणजे काय हा सगळ्यात पहिला मुद्दा राहील माझा प्रत्येकाला विचारायला, की तुम्हाला डेव्हलपमेंट म्हणजे नेमकं काय पाहिजे. माझ्या हिशोबाने डेव्हलपमेंट म्हणजे रोड्स, मेडिकल फॅसिलिटीज, हेल्थ सेंटर्स, एज्युकेशन सेंटर्स, गुड एज्युकेशन सेंटर्स. आणि ग्रामीण भाग असल्यामुळे माझी नेहमीच ही इच्छा राहील की शेतकऱ्यांचे प्रश्न, जे त्यांचा शेतकरी वर्षभर कष्ट करून जे पीक घडतो त्याला तुम्ही विकायच्या वेळेस भाव जो म्हणतात, पिकाचा जो भाव जो क्रॉप, तर त्याला भावच नसतो. माझं मी म्हणजे नेहमी हे हा एक प्रश्न नेहमी मांडणार आहे की जो शेतकरी वर्षभर कष्ट करून पीक जमवतो तुम्ही त्याला बाजारभाव चांगलाच मिळाला पाहिजे. असं वाटते आपल्याला की ज्या प्रकारे विदर्भ हा शेतकऱ्यांच्या आत्महत्यासाठी प्रसिद्ध झालेला आहे आणि विदर्भाला आजही शेतकऱ्याच्या वाटेशी एक त्याला कर्जमाफी मुंबईत भीक दिल्या जाते, काय वाटते की त्यांना शेतकऱ्यांसाठी काय व्हायला पाहिजे? माननीय उद्धवजी ठाकरे यांनी जसं म्हटलं सभेत की मला शेतकऱ्यांचं कर्जमुक्त करायचं आहे, तर मला असं वाटते भीक वगैरे हा तर प्रश्न नाही, कारण एक आधार आहे शेतकऱ्यासाठी प्रत्येक पक्षाला. माननीय उद्धवजींनी तो एक रिस्पेक्ट दाखवला आहे, त्यांनी जे एक म्हटलं आहे की मला शेतकरीला कर्जमुक्त पूर्ण कर्जमाफी नाही तर कर्जमुक्त करायचं आहे हे त्यांनी म्हटलं आहे, त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा जो एक वेगळा आधार आहे तो आहे. एकूणच या मतदारसंघामध्ये जेव्हा आपण फिरले आणि मतदारसंघातील ज्या लोकांसोबत गेल्यात, लोकांनी आपल्याला काय सांगितलं, आम्हाला काय पाहिजे, काय अपेक्षा काय लोकांना? लोकांच्या अपेक्षा मी गेल्यावर तर त्यांना पहिली गोष्ट तर त्यांना माझ्या संजय बंड यांची सावली दिसायची, आणि संजय बंड हे नाव निष्ठेसाठी, शब्दासाठी, कामासाठी, प्रामाणिकपणेसाठी आणि सामान्य
नागरिकांचे नेते म्हणून जे ओळखल्यासारखे होते तीच अपेक्षा ते माझ्याकडे. एकूणच या मतदारसंघामध्ये जर आपण आमदार झाले आणि आमदार झाल्यानंतर आपला या मतदारसंघाच्या विकासासाठी विजन काय? तर माझं विजन सगळ्यात पहिले तर मी जसं म्हटलं की महिलांचा उद्योग, आणि जर ते उद्योग करत असतील तर त्याच्यासाठी प्रॉपर प्लॅटफॉर्म मार्केटिंगसाठी. दुसरं म्हणजे शेतकऱ्यांचा, जे मी खरोखर करेन. तुम्हाला जे आता बोलले शेतकऱ्यांच्या बाबतीत, संघातून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या युतीच्या तिकीटसाठी खूप विरोधक होते असे, की ज्यांचा उद्देश होता की प्रीतीताई या मतदारसंघामध्ये नाही आले पाहिजे, प्रीतीताई संजय पंड आले तर कुठे ना कुठे ही परिवर्तनाची लढाईसुद्धा सुरू होऊ शकते, यावर काय? मला बिलकुलच शंका नव्हती आहे, कारण मला माननीय उद्धवजी ठाकरे आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी शब्द दिला होता, आणि उद्धवजी माननीय उद्धवजी ठाकरे यांनी शब्द पाळला, आणि त्या शब्दासाठी शब्द पाळण्यासाठी निष्ठेसाठी शिवसेना पक्ष ज्यांनी घडवला आहे, जिथे संजय बंडसारखे निष्ठावान कार्यकर्ते आहेत त्यांचे नेतेही तेवढेच शब्दाला पाळणारे, आणि माननीय उद्धवजी ठाकरे असताना शब्द दिल्यानंतर मला अजिबात शंका नव्हती की माझी तिकीट दाबवलं जाणार आहे, आणि ते त्यांनी सिद्ध करून दाखवलं. एकूणच या मतदारसंघामध्ये ज्या प्रकारे युतीचं जे सरकार होतं, 5 वर्ष जे काम केलं काम झालं, देवेंद्रजी फडणवीसची आज सभा आहे, आपण सभेमध्ये चालले आहे, आणि या सभेमध्ये मधून निश्चितच या चित्र बदलू शकते पडण्याचं, आपल्याला काय वाटतं? नक्कीच बदलणार आहे, पण मला असं वाटतं की खरोखर आधीच चित्र बदललेलं आहे. आधीच बदल तुम्ही, आणि आता माननीय उद्धवजी ठाकरे यांची सभा झाल्यावर आणखी बदललं, आणि आता माननीय देवेंद्रजी फडणवीस यांची सभा झाल्यावर आणखी बदललं, त्याच्यामुळे चित्र पूर्णपणे आता नक्कीच बदलेल याची मला. 31 तारखेला आपली जनतेला काय येणार आहे? माझी फक्त एवढीच अपील आहे की निष्ठेला, प्रामाणिकपणेला आणि संजीभाऊ पण यांचं जे स्वप्न होतं ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही पहिले तर मतदान करायसाठी बाहेर निघा. मला माहिती आहे की महिलांना दिवाळीचे कामं आहेत, हे तर म्हणजे कामं नेहमीचेच राहणार आहेत, त्याच्यातल्या त्याच्यात तुम्ही मला असं वाटते महिलांनी वेळेतला वेळ काढून मतदानासाठी जावं आणि आपला हक्क बजावं प्रत्येकाने. मी सर्व नागरिकांना विनंती करते की येणाऱ्या 21 तारखेला धनुष्यबाण या चिन्हावरील बटन दाबून आपले आशीर्वाद मला द्यावे व लोकनेते संजय भोपण यांचे स्वप्न साकार करण्याची संधी मला द्यावी. जय हिंद, जय महाराष्ट्र. हमने बात की बडनेरा निर्वाचन क्षेत्र की प्रीतिताई संजय बणसे, जिनके पास विकास का विजन है. बडनेरा निर्वाचन क्षेत्र को सुजलाम सुफलाम करने का लक्ष्य उन्होंने रखा है. इस क्षेत्र के अंदर बेरोजगारों को रोजगार, किसानों की फसल को भाव, इस प्रकार का उन्होंने यहाँ पर कहा है. प्रीतिदाई, जिस प्रकार से आप यहाँ पर आगे बढ़ रही हो, जिस प्रकार से आपको यहाँ पर मतदाताओं का प्रतिसाद मिल रहा है, क्या लगता है कि अपेक्षा इस बार क्या है मतदाताओं की? सक्षम उमेदवार मिळाली पाहिजे, आणि शिवाय भाजप शिवसेना रिपाई युतीची उमेदवार आहे. वर पण सरकार आहे आणि पुढे पण भाजप शिवसेना रिपाई युतीचं सरकार आहे, त्याच्यामुळे मला असं वाटतं की सरकार जर आलं आमचं तर विकास निधी हा मिळेल, विकास होईल, आणि विजन असल्यामुळे आणि संजूबाऊंचं जे काम करायची पद्धत होती त्यांना माहिती आहे की बंड म्हटलं की काम हे आलंच आणि काम होणारच, त्याच्यामुळे त्यांची अपेक्षा आहे की मी हे काम करणार त्या नावासाठी म्हणून. आणि केंद्रामध्ये माननीय नरेंद्रजी मोदी आहेत आणि राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस आणि उद्धवजी ठाकरे आहेत, त्याच्यामुळे विकास याचं प्राधान्य नक्कीच आहे. विकास नक्की करून दाखवणार केंद्रामध्ये नरेंद्र मोदी आणि राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या सत्तेचा उद्धवजी ठाकरे यांचा लाभ घेऊन या बडनेरा मतदारसंघाला सुजलाम सुफलाम करण्याचं लक्ष प्रीतीताईंनी ठेवलं आहे. मी कॅमेरामॅन निर्मलसोबत नितेश किल्लेदार, सिटी न्यूज, अमरावती.